आर्थिक अडचणीत असलेल्या फिर्यादीला धार्मिक भुरळ घालून पैशांचा पाऊस पाडतो म्हणत 11 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या विविध जिल्ह्यातील 4 संशयित आरोपींना उस्मानाबाद शहर पोलिसांनी सुताहून स्वर्ग गाठत मोबाईल आधारे अटक केली आहे. उस्मानाबाद येथील फिर्यादीला भुरळ पाडून विश्वास संपादन करत बेंबळी परिसरामध्ये 1 लाख ठेवले तर 1 कोटी पैशांचा पाऊस पडेल असं म्हणत 11 लाख ठेवले असता फिर्यादीला पूजा मांडून 100 मीटर अंतरावर डोळे बंद करून बसवलं आणि पैसे घेऊन पोबारा केला. मोबाईल नंबरच्या आधारे उस्मानाबाद शहर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आणि अचानक हे पैसे घेऊन आरोपी फरार झाले होते. तर फिर्यादीमध्ये अक्षरशः कोणत्या आरोपीचा उल्लेख नव्हता आणि 11 लाखाची फसवणूक झालेली होती. परंतु फिर्यादीने या आरोपींना आपल्या उस्मानाबाद स्टँडजवळ एक लॉज आहे त्या लॉजवर ठेवलं होतं. त्या लॉजवर आरोपींनी एक मोबाईल नंबर दिला होता. तो मोबाईल नंबर होता 78 87 97 56 61. याच क्ल्यूवरती या मोबाईलवरती आपण सायबर सेलच्या मदतीने आरोपी छडा लावलेला आहे. दिनांक 11/6/2021 रोजी आरोपी भवन संपतराव भुसारे नंतर शेख भिक्कन शेख मिठू रंजना राजेभाऊ समुखराव बालाजी ज्ञानभाऊ कांबळे ह्या 4 आरोपीत आपण मुसक्या आवळलेल्या आहेत. या आरोपीकडून आतापर्यंत आपण गुन्ह्यात गेलेली प्रॉपर्टी हस्तगत केलेली आहे. त्यांचा या गुन्ह्यामध्ये अजून काही इतर आरोपी सहभाग आहे त्या आरोपीत आपण शोधत आहोत. मी नागरिकांना विनंती करतो जर त्यांची अशा प्रकारची फसवणूक झाली असेल तर त्यांनी उस्मानाबाद शहर पोलिशन दूरध्वनी क्रमांक 024/72/222/475 व 222/100 तसेच माझा पर्सनल नंबर 98 23 37 19 50 संपर्क साधावा. आरोपी कुठले? या गुन्ह्यातील आरोपी हे प्रत्येक वेगवेगळे गावचे आहेत. बबन भुसारी आहे हा तामसा रोड हनुमान टेकडी हातगाव जिल्हा नांदेडचा आहे. नंतर शेख बिकन शेख मिठू आहे हा बोरी तालुका मेहकर जिल्हा बुलढाण्यात आहे. रंजना राजेभाऊ समुखराव ही प्रेरणानगर आंबेजोगाई बीड जिल्ह्यातली आहे. बालाजी ज्ञानभाऊ कांबळे हा वांगे रोड हाडकोपरबणीतला आहे. हे प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील आहेत.